सर्वांना सप्रेम नमोबुद्धाय जय भीम. मी अजय इंगळे. तथापि भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म तत्वज्ञानाला अनुसरतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुलेशाहू आंबेडकर, संत कबीर व सर्व बहुजन हितवादी महापुरुषांना मानतो व त्यांच्या कार्याचं अभिवादन करतो. मी एक भीम अनुयायी आहे. आज ज्या प्रकारे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस या रोगाची जी महामारी चालू आहे, या महामारीमुळे संपूर्ण जग हे ग्रस्त झालेलं आहे की या महामारीमुळे भारतामध्ये सुद्धा अनेक लोकांना याची लागण झालेली आहे आणि यामुळे अनेक लोक हे मृत्युमुखीसुद्धा पडलेले आहेत. की त्यामुळे केंद्र सरकारने जो 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन दिलेला होता आणि त्याचप्रमाणे कलम 144 सुद्धा लागू केलेलं होतं आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये बोधिसत्व परमपूज्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं आगमन होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. की ज्याप्रकारे आपले भीम अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात, तेवढ्याच आतुरतेने, तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच आनंदाने ही जयंतीसुद्धा ते साजरी करत असतात. परंतु आजची जी परिस्थिती आहे की संपूर्ण देश हा लॉकडाऊन झालेला आहे, देशामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण जयंती कशी साजरी करू की आपल्या जयंती साजरी करण्याने जो कायदा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आपल्या बापाचा आहे की त्या कायद्याचं आपण उल्लंघनसुद्धा करू नये आणि जे सोशल डिस्टन्सिंगचा नियम आपल्याला दिलेला आहे त्या नियमाचंसुद्धा आपण त्या ठिकाणी पालन करायला हवं आणि अशाच आपण जयंती कशाप्रकारे साजरी करू हा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं एक सूचक उत्तर मी या ठिकाणी तुमच्यासमोर आणलेलं आहे की त्याच प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आज पहिल्यांदा लाईव्ह आलेला आहे की आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये 14 एप्रिल कशाप्रकारे करावे याबद्दल मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की काही उपक्रम तुम्हाला त्या दिवसाचा मी तुम्हाला देऊ इच्छितो की जेणेकरून तुम्ही त्या उपक्रमाचं पालन करावं, त्या उपक्रमानुसार तुम्ही 14 एप्रिल ही साजरी करावी अशी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. की 14 एप्रिल ही 14 एप्रिल जी आहे आपल्या महामानवाची मोठ्या उत्साहात आपण जयंती साजरी करतो आणि भीम अनुयायांचे जे मंडळ आहेत या मंडळांनी भीमजयंतीची वर्गणी तयार केलेली आहे. जो पैसा गोळा केलेला आहे तो पैसा त्यांनी जे गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी ते पैसे त्यांनी खर्च करावे. आणि एवढेच नव्हे की आपले जे धम्म अनुयायी आहेत म्हणजे पूज्य भदंत हे ज्या ठिकाणी निवास करत असते त्यांच्यासुद्धा खाण्यापिण्याची सोय आपल्या या भीम अनुयायांनी करावी एवढी मी सर्वांना विनंती करतो. आणि त्यानंतर आपण 14 एप्रिल याचा उपक्रम कसा करावा हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की ज्याप्रकारे 14 एप्रिलचा दिवस हा त्या ठिकाणी प्रकट होईल, त्या ठिकाणी उगवेल, तर सकाळी आपले जे नित्यक्रम असतो तो नित्यक्रम आंघोळ वगैरे अटकून अल्पाहार आपण त्या ठिकाणी ग्रहण करून त्यानंतर दिवसभराचा असा उपक्रम आहे की त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे जीवनचरित्र आहे हे जीवनचरित्र आपण त्या ठिकाणी वाचायला हवं किंवा आपला जो पवित्र धम्मग्रंथ आहे बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचंसुद्धा पठन आपण त्या दिवसामध्ये करायला हवं किंवा जे महापुरुष आहेत की ज्यांनी बहुजन हित त्या ठिकाणी जोपासलेले आहेत त्यांचे विचार हे आत्मसात करण्यासाठी हा एकमेव अतिशय चांगला दिवस या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे म्हणून त्या महापुरुषांचे सुद्धा पुस्तकाचं पठन वाचन आपण त्या ठिकाणी करायला हवं असं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. आणि त्यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या बाहेर सर्वांनी मेणबत्त्या लावाव्या. आपल्या ज्यांना जेवढ्या मेणबत्त्या लावणं होतील तेवढ्या मेणबत्त्या आपण त्या ठिकाणी लावाव्या आणि त्यानंतर ठीक 7:30 वाजता आपण त्या महामानवाला वंदन त्या ठिकाणी करावे आणि आपल्या घरामध्ये परित्रण पाठ आपण त्या ठिकाणी घ्यावा की जेणेकरून आपलं जे मन आहे ते मन प्रफुल्लित होईल, आपली जी जयंती आहे ती उत्साह साधी होईल. आणि हा जो मी नित्यक्रम जो उपक्रम तुम्हाला 14 एप्रिलचा दिलेला आहे हा सार्वजनिक ठिकाणी कृपया करून आपण करू नये की ज्या ठिकाणी 5 ते 6 लोक याच्यावर लोक त्या ठिकाणी गोळा होतील त्या ठिकाणीसुद्धा आपण हा उपक्रम करू नये. हा उपक्रम आपण प्रत्येकाने आपापल्या घरी करावा की जेणेकरून आपली जयंती
जी आहे ही चांगल्या प्रकारे सारे त्या ठिकाणी होणार. आणि शेवटी जाता जाता सगळ्यांना एकच सांगतो की ज्या प्रकारे आपण ही जयंती साजरी करू की जेणेकरून ही जयंती संपूर्ण जगासमोर येण्यासाठी की आपल्या या घरातल्या जयंतीचे आपण व्हिडिओ आणि फोटो हे तयार करावे आणि हे सोशल मीडियावर फॉरवर्ड करावे की संपूर्ण जगासमोर ही जयंती या ठिकाणी सगळ्यांना दिसेल आणि या जयंती प्रेरणादायक सुद्धा या अवशी ठरेल. अशीच मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. सर्वांनी घराच्या बाहेर पडू नये, आवश्यक असल्यास त्याच वेळी घराच्या बाहेर पडावे आणि तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क लावून त्या ठिकाणी पडावे. एवढे बोलून मी माझे ज्या माझा तो सांगण्याचा हेतू आहे या ठिकाणी मी साध्य करतो आणि सर्वांना जाता जाता नमो बुद्धाय, जय भीम.